एकनाथ में मराठा आरक्षणाची मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार ने घेतलेल्या ईडब्ल्यूएसच्या निर्णयामुळे परिणाम होणार आहे आणि हा निर्णय म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखा आहे। याबाबत आज राज्यातील सर्व संघटनांची बैठक होणार असून पुढील निर्णय घेतला जाणार आहे। याबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सागर अफाड यांनी। मराठा आरक्षण संदर्भात सरकारने फसवणूक केलेली आहे असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केलेला आहे। समन्वयक आपल्याबरोबर आहेत, काय आता तुमची भूमिका आहे? सरकारने फसवणूक केली तुमची? ज्या पद्धतीने सरकारने फसवणूक केली, ईडब्ल्यूएस सरकारला आम्ही नको म्हणतोय, तरी सरकार देते, म्हणजे याचा अर्थ सरकारचा जो डाव आहे हा डाव समाजाला कळला पाहिजे। अफजल खानापेक्षाही जास्त अशोक चव्हाण आणि पाटील खंजीर मराठा समाजाच्या खुपसुल्याला आहे। तर ह्या अशोक चव्हाणांच्या मागे आता सर्व मराठा समाज आणि संघटना लागतील। याच्यातून आमची पुढे रणनीती ठरवण्यासाठी झूमवरती आज राज्यातील सर्व प्रमुखांशी आमची चर्चा होणार आहे आणि त्याच्यावरती पुढील आंदोलनाची रणनीती, सरकारला ज्या भाषेत उत्तर पाहिजे त्याच भाषेत सरकारला उत्तर आता देण्यात येईल। मराठा समाजामध्ये कन्फ्युजन तयार करण्यात राज्य सरकार यशस्वी झालेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या अगोदर राज्य विधिमंडळाने जो कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात जाऊन कोणताही शासन निर्णय सरकारला काढता येत नाही। आणि असं जर असेल तर मग ॲडव्होकेट जनरलने सरकारला चुकीचा सल्ला दिला असं आमचं म्हणणं आहे। त्यामुळं आत्ता जी सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे त्या तारखेला प्रश्नचिन्ह तयार होईल की जर स्टे वेकट करायचा असेल तर असाधारण परिस्थिती लागते। तर ती असाधारण परिस्थिती जर नसेल आणि तुम्हाला रिलॅक्सेशन दुसऱ्या कोट्यामध्ये दिलेलं असेल तर ह्या केसचा मूळ जो मेरिट आहे त्या मेरिटवर परिणाम झालेला आहे आणि त्या परिणामाची शिक्षा मराठा समाजाला भोगावं लागणार आहे। की सरकार या संदर्भात लक्ष देणं गरजेचं आहे आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातो असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे। कॅमेरामन सुमित भोसले, सागरावर साम टीव्ही पुणे।